नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, खासदार नवनीत राणा आणि यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणाचा एक चांगला संघच बांधलेला आहे. दिल्लीतल्या एका हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी आज महाआरती केलेली आहे. दरम्यान या सगळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी राणांवर वादग्रस्त शब्दात टीका केलेली आहे. नवनीत राणा या खासदार आता झाल्या त्या बारमध्ये काम करत होत्या अशा शब्दात चव्हाण यांनी समाचार घेतलेला आहे. त्या मित्रांनो पुढे म्हणाल्या की कुणीही उठसूट मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचा अपमान करतो ते कितपत योग्य आहे आणि कोण आहेत या नवनीत राणा. त्याआधी बारमध्ये काम करत होते यांच्याबद्दल सर्वांना माहीत आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्यात. त्यांना एवढं महत्त्व द्यायची काहीच गरज नाही. माध्यमामध्ये चर्चेत राहण्यासाठी ते दाम्पत्य असा प्रकार करत आहे. यावेळी विद्या चव्हाण यांनी रवी राणा यांच्यावरही टीका केलेली आहे. निवडणुकीत मत मिळवण्यासाठी त्यांनी मतदारांना आमिष दाखवल्याचे यांनी यावेळी सांगितलेलं आहे. चव्हाण म्हणाल्या, राणा दाम्पत्य अमरावतीत काय करत होतं हे सगळ्यांना माहीत आहे. रवी राणांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना कुकर वाटले पण कुकरला झाकणच नव्हतं. महिला यांना विचारायला गेल्या तर रवी राणा यांनी म्हणाले की मला मतदान दिल्यानंतर तुम्हाला मी झाकण देतो. अशा शब्दात विद्या चव्हाण यांनी रवी राणावरही मित्रांनो हल्लाबोल केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, विद्या चव्हाण यांनी जे नवनीत राणावर हल्लाबोल केलेला आहे आणि खालच्या शब्दात यांना म्हटलेलं आहे यावर आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच शेअर करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज.